असे बॅनर्स लागले की भावी खासदार असा अनेक पोस्टर्सवर उल्लेख होता आणि मागे तुम्ही म्हणाल की प्रशांतला मनापासून शुभेच्छा. अरे बाबा, त्यांनी पुण्याचा खासदार म्हणून भावी खासदार म्हटलंय का, त्याच्या शिरूरचा म्हटलंय का, मावळचा म्हटलंय का, बारामतीचा म्हटलंय का, राज्यसभेचा म्हटलंय ते अजून माहिती नाही. मी त्याच्या मनात काय आहे ते मी जाणून घेईन, मग मी माझ्या मनात. मला अजून बोलून दाखवली नाही, माझाच तो कार्यकर्ता आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून साहेबांच्या सल्ल्यांनी त्यांना महापौर केलं, त्यांना पक्षाचं अध्यक्ष शहरातलं केलं, नगरसेवक केलं, वेगवेगळी पदं त्यांना आजपर्यंत दिली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आणि आम्ही त्यांचं ऐकून घेऊ. आणि माझा साधारण हा स्पष्ट मत आहे की निवडणुका ज्यावेळेस येतात त्यावेळेस काही नवे चेहरे पण द्यायचे असतात, काही जुने, काही नवे, काही म्हणजे अशा पद्धतीनं देऊन लोकांच्या समोर गेलं तर लोक पण ॲप्रिशिएट करतात.